नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. नॉन एंड गेम्समध्ये अपोजिशन हा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि तो मास्टर करावा लागतो. दोन राजे अपोजिशनमध्ये आहे असं म्हणतात जेव्हा ते समोरासमोर असतात आणि त्यांच्यामध्ये ऑड नंबर ऑफ स्क्वेअर असतात, म्हणजे इथे एकच आहे दोघांच्यामध्ये स्क्वेअर, 1, 3, 5 वगैरे असे असू शकतात. आपण त्याच्याबद्दल इंग्लिशमधले नोट बघू. म्हणजे दोन्ही राजे अपोजिशनमध्ये असतात जेव्हा ते एकाच फाईलवर, रँकवर किंवा डायगोनलवर असतात आणि त्यांच्यामध्ये विषम स्क्वेअर्स असतात. त्याच्यानंतर त्यातला नियम एक लक्षात ठेवण्याचा आहे की ह्यामध्ये कुणाची चाल आहे ते खूप महत्त्वाचं असतं. तुमची जर चाल नसेल तर तुमचं अपोजिशन असतं, म्हणजे तुम्हाला ते फायदेशीर असतं आणि ज्याची चाल असते त्याला ते फायदेशीर नसतं. तर तुमची चाल नसेल तर अपोजिशन तुमचं आहे. ह्याच्यामध्ये जर काळ्याची खिळी असेल तर तुमचं ऑपोजिशन आहे, तुमची खिळी असेल तर काळ्याचं ऑपोजिशन आहे. तर अपोजिशनच्या थोडक्यात आपण प्रकार बघूया. हे सिंपल नॉर्मल अपोजिशन झालं. हे डिस्टंट अपोजिशन झालं. डिस्टंट किंवा त्याच्यानंतर प्रकार येतो हे साईड अपोजिशन झालं किंवा याला हॉरिझॉन्टल अपोजिशन म्हणतात आणि जे पहिले दाखवलं त्याला व्हर्टिकल अपोजिशन असंही म्हणतात, साईड अपोजिशन असंही म्हणतात. हे दोघं एकमेकाला ऑपोजिट आहे, मध्ये एक स्क्वेअर आहे. डिस्टंट अपोजिशनमध्ये एक ते सांगायचं राहिलं माझ्या की हे दोन राजे त्याच्यामध्ये 3 स्क्वेअर आहेत, म्हणजे विषम स्क्वेअर आहेत, तर ते अपोजिशन समजलं जातं. हे हॉरिझॉन्टल, हे डायगोनल अपोजिशन आहे. मध्ये हा एक स्क्वेअर आहे आणि ते डायगोनली दोन्ही राजे आहेत. आणि अजून एक प्रकार त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात व्हर्च्युअल अपोजिशन, याची उदाहरणं आपण काय घेणार नाही, पण व्हर्च्युअल अपोजिशन कधी असतं की जेव्हा दोन राजांचा मिळून जो एक आयत हा तयार होतो आहे, त्या आयताचे सगळे जे कोपऱ्याचे स्क्वेअर आहेत ते एकाच रंगाचे असतील. इथे पांढऱ्या रंगाचा स्क्वेअर आहे, हा आयताचं हे टोक पांढरं आहे, हे टोक पांढरं आहे आणि हे टोक पांढरं आहे, तर याला व्हर्च्युअल अपोजिशन असं म्हणतात. आता आपण अपोजिशनची काही उदाहरणं बघूया. हे दोन किंग समोरासमोर आहेत पण हे अपोजिशन नाही, कारण मध्ये दोन स्क्वेअर आहेत, ऑड पाहिजेत. तर तो पांढरा अपोजिशन क्रिएट करतो. आता एकच स्क्वेअरला राहिला तर काळ्याला हलवा लागेल, म्हणजे काळ्याचा तो डिसॲडव्हान्टेज झाला की पांढऱ्याला ऑपोजिशन झालं आहे. हा मग परत अपोजिशन क्रिएट करतो. काळ्याला हलवा लागलं की काळ्याचा डिसॲडव्हान्टेज झाला. किंग टू सी फाय परत अपोजिशन तयार करतो. किंग टू डी सेवन, किंग टू बी सिक्स आता तो घेतो आणि हा किंग डी सिक्सला घेतो, म्हणजे परत अपोजिशनमध्ये येतो. जर पांढरा हल्ला तर पांढऱ्याचा डिसॲडव्हान्टेज आहे अपोजिशनमध्ये जो हालेल त्याचा, पण पांढऱ्याकडे चाल आहे, तो सी फाय खेळतो. मग काळ्यालाच हलावं लागतं, म्हणजे परत काळ्याचा डिसॲडव्हान्टेज झाला. सी सिक्स खेळतो, किंग टू डी सिक्स खेळतो, सी सेवन खेळतो, किंग टू डी सेवन आणि सी एट, आणि अशा तऱ्हेने क्वीन होते. म्हणजे ते अपोजिशनमध्ये की आणून
पान पुढे हलवत हलवत न्यायचं असतं. दुसरं उदाहरण आपण घेऊया. अशी सिच्युएशन आहे, राजा काहीतरी करून पानच्या वर आणणं हे फार ॲडव्हान्टेजेस असतं. इथे आता अपोजिशन आहे, पण किंग टू E7 काळ्याची चाल आहे, त्यामुळं पांढऱ्याचं अपोजिशन आहे, पांढऱ्याला चांगलं आहे. किंग टू C6, किंग E8, किंग C7, किंग E7 अपोजिशन झालं, पण हा D5 खेळतो, त्यामुळं काळाला हलवा लागलं की काळ्याचा तोटा झाला. D6, किंग F8, D7, किंग E7 आणि D8 आणि क्वीन. तर अपोजिशन मेंटेन करत आपल्याला जावं लागतं. ही पोजिशन आहे, आत्ता पोजिशन नाही आहे, पण पांढऱ्याचे खेळ आहे. मग तो किंग E5 घेतोय, लक्षात घ्या, पान वगैरे हलवत बसायचं नाही, किंग E5 घेऊन तो अपोजिशन क्रिएट करतो. काळ्याला हल्लं पाहिजे म्हणजे काळ्याचा तोटा आहे. किंग F7, किंग D6, किंग F6 काळ्याने ऑपोजिशनमध्ये आणलं, पण हा पॉनवर घेतो. मगासारखंच एक्झाम्पल आहे, किंग F7, किंग D7 आणि पॉनवर जाऊन क्वीन होत आहे. हे आता हे डिस्टन्स अपोजिशन आहे, राजे दोन्ही लांब आहेत. हा E5 खेळून ते पॉन मारायला देतो, D×E5. हा किंग C1 घेतो, ते अपोजिशन झालं, मध्ये 3 स्क्वेअर आहेत, ऑड स्क्वेअर आहेत, अपोजिशन झालं. काळ्याला हलायला लागतंय म्हणजे काळ्याचा तोटा आहे. किंग D4 परत तो अपोजिशन क्रिएट करतो, पांढरा परत काळ्याला हलायला लागतंय, परत अपोजिशन क्रिएट करतो, परत काळ्याला हलायला लागतंय, परत अपोजिशन क्रिएट करतो, परत काळ्याला हलायला लागतंय. काळ्याचा तोटाच आहे हे, अपोजिशन क्रिएट करतो, काळ्याचा तोटा आहे. E4 हा E4 खेळतो, म्हणजे आता पांढऱ्याला हलायला लागतं, पांढऱ्याचा तोटा. पण कधी पांढऱ्याचा तोटा, कधी काळ्याला परत इकडे पॉनला सेव्ह करायला आलंच पाहिजे, त्यामुळे अपोजिशन झालं, परत पांढरा खेळला, परत याने ऑपरेशन केलं, परत पांढरा खेळला. मग एकदा काळ्याचा तोटा, एकदा पांढऱ्याचा तोटा असं चाललंय. किंग E2 E3 पुढे घेतलं याने पॉन, किंग टू E1, किंग टू D3. आता ऑपोजिशन क्रिएट करतो, आता काळाला हल्लं पाहिजे. काळ्याने E2+ देऊन चेक दिला तर ते स्टेलमेट होतो, म्हणजे अपोजिशन आपण क्रिएट करत गेलो आणि ते जास्त आपल्या ॲडव्हान्टेजला क्रिएट करत गेलो तर आपला फायदा होत जातो. हे सुद्धा एक डिस्टन्स अपोजिशनची स्थिती आहे. किंग D4 घेतला त्याने, किंग D8 हे आता अपोजिशन तयार झालं, मध्ये 3 स्क्वेअर आहेत. हा किंग E5 घेतो, पांढरा हल्ला म्हणजे ॲक्च्युली काळ्याचा फायदा. किंग E7, किंग F5, किंग F7, काळा अपोजिशन तयार करत राहतो आणि अशा तऱ्हेने हा पण गेम ड्रॉ होत जातो. आता ही अशी परिस्थिती आहे. ॲक्च्युली हत्तीचे पान आणि नाईटचे पॉनला जरा फारसा तो स्ट्रिक्टली रूल लागत नाही तेवढा. हे नाईटचं पॉन आहे, राजा पॉनच्या वर आहे, पांढरा हल्ला ऑपोजिशन म्हणजे पांढऱ्याचा तोटा. हा किंग H7 घेतो, G6 आणि चेक, किंग H8 घेतो. हे आता डायगोनल ऑपोजिशन झालं आणि पांढऱ्याला हलायला लागतं म्हणजे पांढऱ्याचा तोटा आहे. तो किंग टू F7 आणि स्टेलमेट झाला इथं पण.
नाईट आणि हत्तीच्या याच्यामुळे बऱ्याच वेळा स्टेलमेटची पोझिशन पण निर्माण होते. अशा तऱ्हेने अपोजिशन हा फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट बॉन एंडिंगमधला आहे. शक्य तेवढी सोपी आणि एक्झाम्पल्स मी दिली, अवघड अवघड एक्झाम्पल्स पण खूप याच्यात असतात, ते थोडं मास्टर करायला पाहिजे. बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.